महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेची धन्वंतरी रूपामध्ये विशेष महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी मातेच्या नित्योपचार पूजेनंतर मस्तकी चंदनी मळवट भरून त्यावर डॉक्टरांचा लोगो आकर्षक हळदी कुंकवामध्ये रेखाटून कोरोना महामारीच्या संकटातून सर्वांचं रक्षण करावं म्हणून प्रार्थना करण्यात आली. आई तुळजाभवानीची धन्वंतरी रूपामध्ये विशेष पूजा करून कोरोनापासून सर्वांचं रक्षण कर अशी आराधना करण्यात आली. तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद असलं तरी प्रशासनाच्या वतीनं ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे मुंबईत 45 वर्षांवरील नागरिकांचं गेल्या 4 दिवसांपासून बंद असलेलं लसीकरण आजपासून सुरू होणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दुसरा डोस प्रलंबित असलेल्या नागरिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. अतिरिक्त साठा आला तरच इतर गटांचा विचार केला जाईल असल्याचं त्यांनी म्हटलंय. अठरा प्लस लसीकरण धोरणामध्ये बदल करा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिलेत. केंद्र सरकारनं जे धोरण ठरवलंय त्यामुळे जगण्याच्या घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन होत आहे. राज्य सरकार आणि खासगी हॉस्पिटल्सना थेट लसी विकल्यास गोंधळाची स्थिती निर्माण होईल असा इशारा सुप्रीम कोर्टानं दिलाय आणि त्यामुळे या धोरणाचा पुनर्विचार करावा अशी सूचना कोर्टानं केली आहे. मुंबईमध्ये नेस्को कोविड केंद्रातल्या 1500 नवीन खाटांचं लोकार्पण करण्यात आलं. 1500 खाटांना ऑक्सिजन पुरवठ्याची ही सोय आहे. सुरुवातीला 200 खाटांसहित कोविड बाधितांवर उपचार इथे सुरू झालेले होते. सध्याच्या काळात नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. बेड कुठे उपलब्ध आहेत, लस कोणत्या लसीकरण केंद्रावर मिळतील याबाबत चांगलाच गोंधळ सुरू आहे आणि अशा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मुंबई महापालिकेनं वॉर रूम सुरू केलेली आहे. पालिकेच्या 24 वॉर्ड्समध्ये 24 वॉर रूम्सची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतल्या अंकुर पुराणिक या तरुण व्यावसायिकानं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन तयार केलंय. भारतीय बनावटीचं हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे. यामधून 24 तास घरातच ऑक्सिजन निर्मिती करता येणार आहे आणि हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर स्वस्तात मिळणार आहे. डोंबिवलीमध्ये एमआयडीसीतील विभा कंपनीच्या जागेत 580 बेडचं कोविड रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. या कंपनीचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं महापालिकेनं न्यायालयाकडे रुग्णालयाबाबत परवानगी मागितली होती आणि ही मिळाल्यानंतर आता रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया पालिकेनं सुरू केली आहे. येत्या महिनाभरामध्ये हे रुग्णालय सुरू होईल. आई भवानीचा गजर म्हणजे